या घरात कोणीही एकही वस्तू जाग्यावर म्हणून ठेवत नाही. काही हवं असलं की शोधा. ही गोष्ट मला लागू पडत नाही. मी घर आवरत असते वेळ मिळाला की. मग ही पेन्सिल इथे कशी आली? ती पेन्सिल ना, ती पेन्सिल याच घरातल्या एका आजी बहिणी फोन नंबर पत्ते लिहायला इथे आणून टाकली. म्हणजे माझ्यावरच खापर फोडा पुन्हा. मी ठेवते ती जाग्यावर. हे कुणाच आहे हे की नाही? हे राधेचं आहे. तू काय शोधतेस हे जर का मला सांगितलंस आई तर मी शोधायला मदत करू म्हणते असं इथे. अरे लबाडा, इथे बसलायस काय? सापडला. अगे रिमोट हवा होता मला. चला आता दरवाजे बंद. बंद म्हणजे बंद. आज कोणी कुठेही बाहेर जायचं नाहीये. पण का? आज आपण सगळेजण घरात थांबणार आहोत. आज आपली गर्ल्स मूवी नाईट आहे. आपण या पारिजात बंगल्यामध्येच इथेच थांबणार आहोत सगळेजण. थिएटरचा माहोल खरा. तू, मी, राधा आणि चित्रा. अगं पण चित्रा आहे कुठे पुण्यात? ती गेली हिंडायला गावोगावी स्त्री चळवळ वगैरे घेऊन. वाटलंच मला, तरीच माझे फोनही घेत नाहीये आणि माझ्या मेसेजेस उत्तर पण देत नाहीये. आणि मी पण जाणार आहे बाहेर, मला काम आहे. नाही नाही, या गडाचे दरवाजे आता सूर्योदया बरोबरच उघडतील. कुणी कुठे जायचं नाहीये बाहेर. कुणी बाहेर जायचं नाहीये हे ठीक आहे, पण आज सुद्धा यायचं नाहीये का? बहुतेक आपली राधाच आहे बाहेर. तिला घेऊया का? हो हो हो. हॅलो ब्युटिफुल, हाऊ आर यू? अरे अरे थांब. या घरातल्या बायकांना ना नुसती हिंडायची सवय लागलेली आहे. घरात पाय म्हणून ठरत नाही. म्हणजे मित्रमैत्रिणी का, मी सगळं समजू शकते, पण कुटुंबासाठी काहीतरी तरी वेळ द्यायची पद्धत आहे की नाही? हे कोण बोलतोय बघा. सगळ्यात जास्त कोण हुंडारत असत हे आम्हाला व्यवस्थित माहिती. हा काय झोन लागलाय आता हे. राधा तुझा फोन दे. एक मिनिट, काय चाललंय नक्की? आज ना आपली मूवी नाईट आहे. आपण तिघीच जणी घरात बसून मस्त सिनेमा पाहणार आहोत. अरे बेस्ट. तेव्हा त्याच्यात डिस्टर्बन्स नको की नाही? आणि हे कंपल्सरी आहे बरं का? हा, त्याच्यामध्ये वादविवाद घालायचेच नाही. फोन दे फोन दे. अरे यार अजी, थोडं जास्त होत आहे बरं का? म्हणजे मी आणि इतेन सतत बोलत असतो ना एकमेकांशी, सवयच आहे तशी. मग तू फोनच काढून घेतला तर कशी बोलणार मी? अरे यार, मित्र काय तुला एकटील आहे का? अनुने पण दिलाय तिचा फोन मला. तिला पण येत असतातच की मेसेजेस मधून मधून. दे फोन दे फोन दे. अरे बघ, आता हे इकडची सगळी मी तयारी करते, तोपर्यंत तू आपल्यासाठी छान सरबत करून आण. हा चला सरबत कर. हा हा सौरभ बोल. इकडे राडा झाला. अरे राडा काय झालं तू सांग फक्त, आपण मॅटर एक मिनिटात सॉल्व करून टाकू. ऐक ना, मिस अनामिकांना बोलवायचंय. कुठे? वाड्यात. हा, कोणाला? जलवाला. बोलू ना मग. नाही मी नाही, तू घेऊन ये. मी दिवे लागणीनंतर जर मी बाहेर पडलो ना, आणि ते पण जलवाच्या घरी जायला, तर वेलची आणि आल्या बरोबर चंदू फ्लेवर नावाचं अमृत मला माझ्या मेनू मध्ये ऍड करावं लागेल. ऐक ना चंद्या, प्लीज. अरे मी प्लीज? तू एकदा प्लीज, मी 10 वेळा प्लीज. जलवा नाही. बाय.
कशाचं का घर? एका तुफानाला कोणी घर देत का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, कोणी घर देत का रे? राधे रिमोट दे कुशाला. तू इथे ये, आई ये कम्फर्टेबली बसशील. ये काय ग इकडून इकडे कर. वल्ले, ए वल्ले, काय आहे? अगं लवकर खायला दे ग, ते यायच्या तुम्ही खाऊन घेतो पटकन, कुणाला कळणार सुद्धा नाही. मी आहे इकडे. मला येतात वास, तुम्ही इथे काय शिजवलं की? तुमच्याकडे न बघता सुद्धा तुमचं इथे काय चाललंय ते माझ्या डोळ्यांना आपोआप दिसत. मावशीबाई तुम्हाला सांगतो हे. तुम्ही थांबा. थांबा. आवल्ले इकडे. आवल्ली ये ना. काय हात पुढे कर. कशाला? कर ना हात पुढे. अय्या अप्पा. मला तुझी दृष्ट काढायची ना. माझी दृष्ट काढायची? हा बरात ना. हो अगं तुझ्यामुळे सौरव लग्न करून येते ना आज. म्हणजे तो लग्न करत नव्हता ना, म्हणून तू मला अगदी हट्टाला अशी पेटली होतीस. म्हणालीस जाऊ बाई आणा, जाऊ बाई आणा, म्हणून आज ते दोघ जण लग्न करून येत आहेत बघ. अरे वाटत वल्ले. आली मामा, आली मामा, याचं स्वागत करा. वल्ले काय? अग इंद्रायणी 55 रुपये किलो झालाय, असा वाया घालू नकोस ग. तुमची मुलगी आहे ना मी. हो हो. कोरकिडे झाले त्याच्या. म्हणजे रोज तू याचाच भात करून खायला घालत नाहीस ना मला? अग ए ए काय करताय? काम थोडा सगळी इथे या सगळ्या. हो काम काय करताय? गंमत घडणारे पटवर्धनांच्या घरात. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. आवल्ले अगं काय तमाशा करतेस? केलास तर पुरे नाही झालं का? उगाच काहीतरी नवीन शोधून काढू नकोस. नवीन कुठलं? जुनंच आहे सगळं. आम्हाला नव्याने कळलंय अचानक. अगं वल्ली झालं तरी काय? कशाला एवढ्या जोराने हका मारतेस गा? तुझ्या आवाजाने अटॅक यायचा. अटॅक कसला? आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. तुझी बडबडच जास्त. झालंय काय ते तरी सांग. आत कुठे? आमच्या मोठ्या जाऊ बाई येणार आहेत घरात. काय मावशी बरोबर ना? अरे हो तीच का ती? काल सौरभचा वाढदिवस केला तिने ती रस्त्यावर. रस्त्यावर साजरा केला वाढदिवस भाऊजींचा. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी? बघा मावशी
सगळ्यांनी बघितलं. तुम्ही थांबलात काय? जा जा लवकर आवरा आणि पटकन या, मज्जा येणार आहे. बस कर आता, तुझा एवढा उत्साह दाखवू नकोस. येतच असतील ते, येतीलच आता. येऊ दे की. आणि आता बास कर नाही, आता तर खरी सुरुवात झाली आहे. तुमची लाडकी सून येणार आहे ना घरी, तयारी तर करायला हवी. बाई गडबडीत काही सुटायला नको, नाहीतर नंतर तुम्हीच बोलून दाखवाल. नाही नाही, आता मी काही बोलणार नाही. ती येणार आहे ना, तीच बोलून दाखवेल तुला. अप्पा काय बघताय तुम्ही? सहा लवकर तयारी करा, लवकर बाहेर या. अजिंक्य आईला पाठव लवकर. अहो आई तर गावाला गेली. चल रे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. ए एक काम करशील? आता नाही हो, दमलोय आता. अरे आवडीचं काम आहे, ऐकून तरी घे. ते माप दिसतंय का तिथे? हा. ते तुम्ही ओलांडलं की ढोल पडवायचं, कळलं? माप ओलांडलं म्हणजे? अरे ते बायकांनी काय लाथाडतात घरी येताना माप, ते तिने केलं की ढोल पडवायचा, कळलं? इथे थांबा, जाऊ नका कुठे. आलेच मी, थांब तिकडे थांबा. दादा का बोल द्या जरा. चलो मी जाते मम्मा, गुड नाईट. दादा कपडे बदल आणि मग पडी टाक, कळलं? जरा ग्लास आण आणि फोन पण आण माझा, इथे ठेव. तू काही दूध पिते अस? जरा जवळजवळ होतीये ग. वेफर वेफर बोलतायत ते, दुसरं काय? कधीतरी चालत, एवढं काय. कोणाला फोन करतेस एवढ्या रात्री? फट्या ग, 15 मिस्ड कॉल. जर आता फोन लावते तर स्विच ऑफ. अगं झोपला असेल तो, वाजलेत किती पाहिलंयस का? तरी 15 कॉल म्हणजे जरा जास्तीच आहेत, नाही का? हो ना ग. काय बरं बोलायचं असेल एवढं महत्वाचं, तेच तो एवढ्या रात्री. गुड नाईट नाही का? गुड नाईट नसेल म्हणायचं त्याला, फक्त गुड नाईट म्हणायला कोणी 15 कॉल करत का? मी म्हणतीये तुला, झोपा आणि झोपू द्या. गुड नाईट. तुला झोप येणार आहे का? काय म्हणालीस? गुड नाईट गुड नाईट. का फोन केला असेल? छान नटून आला तो सगळ्या. अग काय ग, कधी येणार आहेत तुझे भाऊजी? ते जरा उशीरच झाला नाही त्यांना यायला, पण येतच असतील. हो काकू, असं काय करताय? प्रेमी युगुल आहेत ते, असतील दिवांत. अहो नव कोर लग्न झालंय त्यांच. नव कोर. काही म्हणालीस का ग वल्ली? नाही नाही काहीच नाही. मी म्हणल तुम्ही निवांत बसा, मी जरा बघून येते आले की नाही ते. हा बसा बसा, निवांत बसा. मावशी बोला. मावशी. हॅलो अनामिका. अगं तुम्ही येताय ना? कधी येताय?
आणि सौरभला सांग त्या रमेने इथं अगदी उच्छाद मांडला बरं. कुठे यायचं? उच्छाद कोणी मांडलाय? अगं म्हणजे तू नाही का त्या आवल्लीला सांगितलंस की तुझं आणि सौरभचं लग्न झालंय, तर ती तेच धरून बसली आणि तिनं सौरभला घराबाहेर काढलं ना आणि म्हणाली आधी जाऊबाईंना घेऊन या. आणि जाऊबाई म्हणजे तूच नाही का? अरे बापरे, काय सांगताय? अगं हो, काय सांगत म्हणजे काय, तुला सौरभ नाही मला सांगितलं नाही का? नाही, सौरभ आलाच नाही इथे. आला नाही? अगं मग गेला कुठे? तो तर केव्हाच घराबाहेर पडला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, होईल अहो काहीतरी कॉन्टॅक्ट, मी बघते. हा बर. सचू सापडलं का सौरभ? कुठेच नाहीये दादा. नाहीये म्हणजे काय? काकी सदाशिव पेठ पालथी घातली मावशी, मग ह्याच्या दुकानात गेलो. त्याचा फोन आलेला संध्याकाळी मला, पण तो काही भेटला नाही मावशी मला. दिग्याच्या घरी नाहीये, नदी पात्रात नाहीये, दादाची सगळी नेहमीची ठिकाणं पाहिली ग मावशी. अग सौऱ्या रात्री अपरात्री इतरांच्या मदतीला धावून जाणार आहे, त्याचा फोन कधीच स्विच ऑफ तो ठेवत नाही. पण तो असं का वागेल? नाही रे, नाही, माझा माझा सौरभ असं वेड्यासारखा वागणारा नाहीच आहे, तो कधी असं वागत नाही रे. मी तर ऑफिसमधल्या पण एक दोघांना फोन करून बघितले, मलाच माहिती नाही कुठे दादा. सौरभ कशान ना माझ्या लेकराला सुखरूप ठेव रे बाबा. चला, तुझीच ताट आणलं मी. ओ काकू, तुम्ही सगळ्यात मोठे आहात ना, ओवायचं मान तुमचा. वल्ले, हे वल्ले, वल्ले आजो, पा पा, आली गाडी, आली आल्या आल्या. जाऊ बाई आलं माझ्या. अगं बाई चला चला चला, तुम्ही सुद्धा या लवकर चौकात आणि ते लवकर. हा चला चला या. अगं बाई आल्या आल्या, जाऊ बाई आल्या. जाऊ बाई आलात तुम्ही? ए माहितीये ना कधी वाजवायचं ते? हो माहितीये, तयार आहोत आम्ही. भाऊजी कुठेत? वल्ली हे सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय, तुमच्या स्वागताची तयारी चालली आहे. गृहप्रवेश नाही का तुमचा आणि भाऊजींचा एकत्र? सगळी तयारी केली आहे मी. जाऊ बाई, उखाणा घेतल्याशिवाय मी तुम्हाला आज सोडणार नाही. उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. वल्ली आज काय झालं? अरे काय झालं वल्ली? काय ऐक ना, मी ना हीच होती केक कापायला आलेली. हीच का सौरभची बायको? हो हो, हीच आहे आमच्या भाऊजींची बायको, माझी मोठी जाऊबाई. द्या आरतीच ताट द्या. वल्ली वल्ली, अगं मी तुझी चेष्टा केली ग. अहो चेष्टा काही काय बोलताय तुम्ही जाऊबाई? मी यांची बायको आहे असं कोणी चेष्टेत म्हणत का? काहीतरी संपलं यांचं. वल्ली अगं मी खरंच तुझी मस्करी केली. बाई गमतीशीर जात तुम्ही जाऊबाई. जाऊबाई मी इतकी तयारी केली आहे, इतक्या जणांना बोलवलंय, ढोल ताशा मागवला आहे. गृहप्रवेश तर होणारच नाही?